नमस्कार शेतकरी बांधवांनो पन्नास हजार रुपयाचे जे प्रोत्साहन प्राणदान शासनाने द्यायचं मंजुरी दिली होती घोषणा केली होती त्या अनुषंगाने एक अपडेट आहे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली असून ज्या लोकांना ज्या लोकांचं कर्ज नियमित परतफेड होतं अशा लोकांसाठीची ही अपडेट आहे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग करणार वर्ग होणार अशा पद्धतीची माहिती दादाजी भुसे यांनी दिलेली आहे <coughs> दादाजी भुसे सध्या कृषीमंत्री नाही आहेत कृषीमंत्री अब्दुलजी सत्तारसाहेब हे असून दादाजी भुसे यांनी या, या संदर्भामध्ये माहिती दिली नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहनपन मदतीची लवकरच रक्कम जमा करण्यात येईल तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी केली सरकारनं पंधरा सप्टेंबरपासून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशा पद्धतीची माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा माहिती दिली होती त्या पार्श्वभूमीवरती दादाजी भुसे यांनी सरकारमधील एक मंत्री या ना याबद्दल माहिती दिली असल्याने लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम जमा होऊ शकते अशी शक्यता आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत काय होऊ शकतं ह्याची आपण वाट पाहिजे तर चला एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसं भेटू तोपर्यंत नमस्कार